नागपूर येथील विधिमंडळाच्या टेकडी रोड मोर्चा स्टॉपिंग पॉइंटवर पोलिसांचे कठडे तोडून विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. परिणामी पोलीस आणि अशा गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार धक्काबुक्की होऊन काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडला. किमान वेतन 18,000 रुपये देण्यात यावे. किमान वेतनाची अंमलबजावणी होईपर्यंत 15,000 रुपये मानधन देण्यात यावे. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र अशा गटप्रवर्तक कर्मचारी कृषी समितीच्या वतीने विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व कॉम्रेड सलीम पटेल, कॉम्रेड राजू देसेल, M.A. पाटील, कॉम्रेड आनंदी अवगाडे, कॉम्रेड उज्ज्वला पडवळ, कॉम्रेड नेत्रादीपा पाटील, कॉम्रेड मीना कोळी, कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी केले. जर शासनाने मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनी शासनाविरोधी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच अशा गटप्रवर्तक कर्मचारी जेल भरो आंदोलन करण्यात येणार आहे. हो ताई मागे वा मागे मागे. संजय कुमार गुरव सह मी स्नेहल वाकचरे, BGP TV मराठी, डफळापूर.